जय श्री माताजी। सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया। शिस्तीत बंधन घ्यायचं, कवच पण अगदी शिस्तीत घ्यायचं। आपल्या भोवती कवच आहे याची जाणीव झाली पाहिजे आपल्याला। त्यानंतर आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे, बघायचंय श्रीमाताईंना, लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती। आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून जे चैतन्य येते ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। पूर्ण भक्तीमध्ये आपण श्रीमातांना पाहायचंय। कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही। पूर्णपणे निर्विचारिता प्रस्थापित करायचा प्रयत्न करूया। श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात। आपण श्री मातांच्याकडे बघून त्यांची स्तुती करतोय। त्यावेळेला लक्ष देखील हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं। श्री माताजी, कृपा करून आम्हाला निर्विचार बनवा। सगळे विचार आपण डोक्यातनं काढून टाकायचे। श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये आमचे हृदय पूर्णपणे उघडा। आपलं हृदय पूर्णपणे उघडायचं, स्वच्छ करायचं ते, कारण त्याच्यामध्येच परमात्म्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसणार आहे। ते हृदय पूर्णपणे स्वच्छ करून टाकायचं आपल्याला। म्हणून श्री मातांना प्रार्थना करायची। लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवतोय आपण। आपल्या हाताच्या बोटातून चैतन्य वाढत असलेलं आपल्याला जाणवेल, ते आपण शोषून घ्यायचं आहे दोन्ही हाताच्या बोटातून। सगळे विचार पूर्णपणे थांबवायचे। कुठलाही विचार करायचा नाही, कुठलीही अटॅचमेंट नको। पूर्णपणे अलिप्तता, सर्वांच्या पासून अलिप्त, फक्त लक्ष आपल्या आत्म्याकडे द्यायचं। मी आत्मा आहे एवढंच शिल्लक ठेवायचं आहे आपल्याला। बाकी काहीही आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं नाही। या शरीराचं देखील आपण विस्मरण झालं पाहिजे आपल्याला। आता श्री मातांनाच पाहत पाहत आपले डोळे बंद करायचे। लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे। साकारातून निराकार मध्ये उतरायचं। जे चैतन्य येते ते खेचून घ्यायचे हाताच्या कोपऱ्यापर्यंत। एकसारखं चैतन्य शोषून घ्यायचं।
आपलं मस्तक शांत ठेवायचं, फक्त चैतन्याशी अटॅचमेंट। जे चैतन्य आपल्याला जाणवते श्री मातांच्याकडून ते आपण खेचून घेतोय। त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे आपल्या। आपण सार विसरून गेलोय, आपलं शरीर, आपलं मन, बुद्धी, अहंकार सगळं विसरून जायचं, सगळे अटॅचमेंट विसरायचं आणि शिल्लक ठेवायचं फक्त मी आत्मा आहे। म्हणून इथं हात ठेवून म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे। हे म्हणत असताना आपण सार विसरून जायचंय, मागचं काही आठवायचं नाही आपल्याला। हृदय पूर्णपणे मोकळं आणि स्वच्छ हवं, काही ठेवायचं नाही हृदयामध्ये, कुठलं किलमिश ठेवायचं नाही जरा देखील। सगळं विसरून जायचं, फक्त मी आत्मा आहे आणि तो पण शुद्ध आत्मा, पवित्र आत्मा, निर्मळ आत्मा। श्री माताजी आपल्या परमकृपेमध्ये आमच्यातील आत्मबल जागृत करा। आपल्यातील आत्मबल जागृत होणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्यातील आत्मविश्वास जागृत होणं अत्यंत आवश्यक आहे। आपण हात ठेवून म्हणतो, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी आत्मा आहे। परंतु आत्मा बनलं पाहिजे आपल्याला, शक्तिशाली, नुसताच आत्मा नाही, शक्तिशाली, पूर्ण ज्ञानी असलेला आत्मा। आपल्यातील गणेश पूर्णपणे जागृत असलेला आत्मा। आपल्यातून चैतन्य उत्सर्जित करणारा आत्मा, तो जागृत असणं आवश्यक आहे। आत्मबल आपलं जागृत होणं आवश्यक आहे, कारण त्या आत्मबलानं आपण पूर्णपणे आत्मसाक्षात्कार मिळवायचा आहे आपल्याला। विल पॉवर ज्याला म्हणतो आपण, की जी निगेटिव्हिटीला दूर ठेवू शकते, नाहीतर जरा निगेटिव्हिटी आली तर आपण लगेच कोलमडून पडतो। तसं न होता की आपल्याला आत्मविश्वास पाहिजे की मला काही सुद्धा होणार नाही, हे आत्मबल आणि इतरांना देखील आपण संरक्षित ठेवू शकू त्या आत्मबलानं। ते आत्मबल जागृत व्हावं म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करायची, कारण नुसता आत्मसाक्षात्कार होऊन उपयोग नाही, तर त्या पेटलेल्या दिव्याचा इतरांना देखील फायदा झाला पाहिजे, सर्व जगाला फायदा झाला पाहिजे। तो आत्मविश्वास, ते आत्मबल जागृत करायसाठी आपण श्रीमातांना प्रार्थना करायची। सर्व विश्वाच्या कल्याणासाठी आमच्यातील आत्मबल जागृत होऊ दे, असं श्रीमाताईने म्हणायचं आहे आपण। कारण कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी जरी आली तरी ती आपल्या आत येता उपयोगाची नाही, आपण त्याला बाहेरच्या बाहेर रोखून ठेवता आलं पाहिजे तिला आपल्या आत्मबलानं। तेवढं विल पॉवर आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि ते रोखू शकतं, राहू शकतं, कारण आपलं आत्मबल जागृत झाला, आपला आत्मा जागृत झाला तर सर्व गोष्टी शक्य होतात। फक्त आपल्याला विश्वास पाहिजे की मी आत्मसाक्षात्कारी सहज योगी आहे। सहज योगी असणं आणि स्वतः होणं यामध्ये फरक आहे।
आम्ही सहयोगी सहयोगी म्हणून मिरून चालणार नाही, तर ते आपल्या आत्मबलातून दिसून यायला पाहिजे लोकांना की मी सहयोगी आहे, आमच्यातील आत्मशक्ती जागृत आहे. त्याचं प्रदर्शन न करता आपण ते जाणीव करून द्यायला पाहिजे लोकांना की खरोखरच आत्मसाक्षात्कारी जीव आहे हे समजलं पाहिजे, म्हणून मी आत्मा आहे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, मग आपण म्हणू शकतो की शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे, शक्तिशाली आत्मा आहे, परमशक्तिशाली. आणि तो होण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. आपलं हृदय कमकुवत असता उपयोगाचं नाही, मजबूत असायला पाहिजे. आपण निर्भयच असायला पाहिजे, कारण आत्मा कधीही मरत नसतो. शरीर नष्ट होतं, परंतु मी आत्मा आहे म्हटल्यावर आत्मा हा मरत नसतो, तो जागृत असतो. त्यामुळे आपण निर्भय होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपला उजवा हात श्री मातांच्याकडे करायचा आहे, डावा हात उजव्या हृदयावरती ठेवायचा. तर म्हणूया, श्री माताजी कृपा करून आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम बनवा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपण करायचं नाही. संतुलन हे चक्र आपल्याला संतुलन प्रदान करतं. रामाचं चक्र आहे, सीतेचं चक्र आहे. आपण समाजामध्ये कसं वागायचं आता ही फार गरज आहे. रामाचं चक्र जागृत होण्याची अत्यंत आवश्यकता आहे, सीतेचं चक्र जागृत होण्याची अत्यंत गरज आहे आपल्याला. कारण मर्यादेच्या पलीकडे आपण जायचं नाही, आपली मर्यादा आपण सोडायची नाही. म्हणून आपण श्रीमाताने प्रार्थना करायची की श्रीमाताजी कृपा करून आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम बनवा, आम्हाला सहजयोगाच्या मर्यादेत ठेवा. हे म्हणणं फार महत्वाचं आहे, कारण आपल्यातील रामाचं तत्व जागृत झालंच पाहिजे. कारण ही फुफ्फुसावरती कार्य करतं. आज जो काही प्रॉब्लेम्स आपल्या समोर उभा राहतोय, ते या दोन चक्रामुळे, शिव आणि राम आणि त्यामुळे दुर्गा माता मध्ये हे चक्र खराब झालेलं आहे. तर हे चक्र ठीक व्हावं म्हणून पहिल्या सुरुवातीला रामाचं चक्र आपण ठीक करायचं. म्हणजे आपण पहिला आपली मर्यादा पाळायची, आणि आपण जर मर्यादित राहिलो, मर्यादा आपली जाणली की आपण व्यवस्थित राहू शकतो. हे प्रत्येकानं आपण स्वतःला ओळखून त्याप्रमाणे उभं राहिलं पाहिजे आपण. हे फार महत्वाचं आहे. श्री माताजी कृपा करून आम्हाला एक मर्यादित सहजयोगी बनवा, मर्यादा जाणणारा सहजयोगी बनवा, संतुलन करणारा सहजयोगी बनवा. स्वतःचे स्वतः संतुलन आपल्यामध्ये आपण करायचं आहे, कारण जोपर्यंत आपण संतुलित राहणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये आजार निर्माण होतील. म्हणून संतुलित व्यक्तिमत्व आपलं असणं आवश्यक आहे. अति तिथं माती म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे अति करायचं नाही कुठल्या गोष्टीचं, संतुलनामध्येच राहायचं आहे. म्हणून ती प्रार्थना करायची आपण श्रीमात. त्यानंतर आपला डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात मध्य हृदयावरती ठेवायचा आहे. उजवा हात मध्य हृदयावरती जिथं जगदंबेच स्थान आहे. आपल्या उजव्या हाताच्या तळव्यातून जे चैतन्य बाहेर पडते ते आपण मध्य हृदयाला द्यायचं आहे. इथं आपण जगदंब जगदंब असं 12 वेळा म्हणायचं आहे. 12 वेळा जगदंब जगदंब मोजायचं नाही आहे, अंदाजे म्हणायचं, पण भक्तीनं म्हणायचं आहे, पूर्ण श्रद्धेनं म्हणायचं आहे की आपण निर्भय व्हावं,
आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती राहू नये, आपण निर्भयच असायला पाहिजे. आत्मा आहे म्हटल्यावर तो निर्भय असायला पाहिजे, आणि ती निर्भयतेची देवता आहे ती जगदंबा. ती आपल्यामध्ये सदैव जागृत राहावी म्हणून आपण मंत्र म्हणायचा आहे, जगदंब जगदंब असं हृदयापासून म्हणायचं. जय जगदंब 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 जगदंब. मध्य हृदयावरती लक्ष, दुर्गा मातेकडे. आपल्यातील दुर्गा माता जागृत व्हावी, आपल्यावरती ती प्रसन्न व्हावी म्हणून आपण श्री मातांना प्रार्थना करायची. श्री माताजी, आपण साक्षात श्री दुर्गा माता आहात, कृपा करून आमच्या मध्य हृदयामध्ये जागृत व्हा व आम्हाला निर्भयता प्रदान करा. आपल्यामध्ये निर्भयता येणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःही निर्भय व्हायचंय आणि दुसऱ्याला देखील आपण निर्भय करायचंय, ही गणांचंच काम आहे. अँटीबॉडीज ज्याला म्हणतो आपण, देवीच हे कार्य करू शकते, आदिशक्तीच कार्य करू शकते. आणि ती जोपर्यंत प्रसन्न होणार नाही दुर्गा माता, तोपर्यंत पुढील कार्य होणं दुरापास्त आहे. म्हणून ती शक्ती आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे सर्व सहयोग्यांच्या मध्ये. श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये या समस्त जगतातील सहयोग्यांची दुर्गा मातेचे चक्र जागृत होऊ द्या. श्री माताजी, दुर्गा स्वरूपात आमच्या मध्य हृदयामध्ये जागृत व्हा. आम्हा समस्त सहजयोग्यांना निर्भय बनवा. मध्य हृदयात लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला, ज्या ठिकाणी जगदंबेचं स्थान आहे. रोज आपण ही प्रार्थना करायची आहे. डावं हृदय, उजवं हृदय आणि मध्य हृदय यावरती कार्य करणं आवश्यक आहे. आणि तिथून जे चैतन्य उत्सर्जित होणार आहे ते सर्व जगताला तारणार आहे. म्हणून जगदंब आपल्यामध्ये सतत जागृत होणं आवश्यक आहे. त्यासाठी 24 तास आपलं लक्ष त्या चक्राकडे पाहिजे. आपल्या बरोबर श्री माताजी दुर्गा स्वरूपात आहे त्याचं भान आपण 24 तास ठेवायचं आहे. 24 तास जसं आपण शस्त्रार्च्या वरती लक्ष ठेवतो तसं आपण आता मध्य हृदयामध्ये देखील लक्ष देणं आवश्यक आहे. आणि हे केलं पाहिजे, आपण आजपासून सुरुवात करायची त्याची. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. तर ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. इथं म्हणूया, श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. श्री माताजी
आपण साक्षात श्री जगदंबा आहात, श्री माताची कृपा करुणांच्या सहस्त्र दल कमलामध्ये विराजमान व्हा। त्यानंतर हात किंचित वरती उचलायचाय, बघायचंय टाळूतून आपल्याला गरम गार थंड चैतन्य लहरी टाळूतून बाहेर पडल्याचं जाणवेल। हात गोल फिरवून बघायचाय आणि शिस्तीत हात खाली घ्यायचा। आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे लक्ष शस्त्रार्च्या वरती, आपली कुंडलनी शस्त्रार्च भेदन करून वर आली का बघायचं। अगदी प्रसन्न चित्तान ती कुंडलिनी वर आली पाहिजे, देवी प्रसन्न झाली पाहिजे, तर पुढील कार्य घटित होत। जबरदस्तीनं आपण वरती येऊ शकत नाही, म्हणून तिची स्तुती करायची, तिची भक्ती करायची। ती त्यासाठी सहजोग असा तसा करायचा नाही आहे, कर्मकांड तर अजिबात करायचं नाही आहे, भक्तीनं केला पाहिजे। कुंडलिनीला उठवताना देखील पूर्ण भक्तीनं आपण तिला जागृत करणं आवश्यक आहे। ती वरती आल्यानंतर प्रसन्न चित्तानं आपण तिला बघणं आवश्यक आहे। कुंडलिनी म्हणजे आदि कुंडलिनी श्री माताजीच आहे, तिथं त्यांचंच रूप आहे ते। पण आपण कुंडलिनी म्हटलं की फक्त जाणीवेत बघतो, थोडस गार झालं, थोडस वर आली की आपल्याला बरं वाटतं, परंतु ती साक्षात जगदंबा आहे, श्री माताजी आहेत सूक्ष्म रूपातल्या। तिच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे, देवी स्वरूप जगदंबा, तिच्याकडे लक्ष जाणं फार महत्वाचं आहे। म्हणून हे कार्य करताना आपण भक्तीनं करायचं, कुंडलिनीला उठवताना देखील आपण पूर्ण भक्तीनं उठवायचं। हे साधं सोपं गणित नाही आहे। जर आपण भक्तीमध्ये उतरलो तर अति उच्च शिखराला जाऊ शकतो। भक्तीनं देवी प्रसन्न होते, श्री माताजी देखील प्रसन्न होतात, परंतु आपल्यामध्ये ती भक्ती जागृत होणं आवश्यक आहे। भक्ती गम्या देवीचंच नाव आहे। म्हणून सहजयोगामध्ये जे जे काय करू आपण ते पूर्ण नम्रतेनं आणि भक्तिभावानंच करायचं। कुठल्याही प्रकारचा क्रोध आपण करायचा नाही, आपल्या हृदयात ठेवायचा नाही, कुठलाही अतिरेक आपल्यामध्ये ठेवायचा नाही, मध्यातच राहायचं आपण कायम। आणि श्री माताजी आणि आपण असाच योग करायचा हा, बाकी आधी मध्ये कोणालाही आणायचं नाही। फक्त श्री माताजी आपल्याला तारू शकतात आणि त्याच आपल्याला सर्वांना तारणार आहेत, पण त्यांची आपण भक्ती केली पाहिजे हृदयापासून, त्या देवी देवता जागृत केल्या पाहिजेत। कुठल्या वेळेला कुठलं अस्त्र वापरायचं हे आपल्याला समजलं पाहिजे। हे समजण्यासाठीच ध्यान करणं आवश्यक आहे, गहनतेत जाणं आवश्यक आहे। थोडस वरतीच राहायचंय आपल्याला, शस्त्रार्च्या वरती आपली कुंडलनी अगदी प्रसन्न चित्ताने ते थंडगार, ती गार होते आपल्याला। खरं ती ज्वाला आहे, ज्वाला मालिनी म्हटलं तिला, ती ज्वालाच आहे, परंतु श्री मातांच्या कृपेमुळं ती थंड जाणवत आपल्याला। तिची जाणीव एवढ्या उलथा पालथी होतात पण आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही। बटन दाबलं की दिवा लागतो एवढं आपल्याला माहिती आहे, ते सोपं वाटतं आपल्याला, परंतु त्याच्या मागचे जे कष्ट आहेत ते आपण लक्षात घेत नाही। श्री मातांनी जे अतोनात कष्ट केले ते आठवायचे आपण त्यावेळेला, की श्री मातांनी आपल्यासाठी अखिल मानवजातीसाठी त्यांच्या कल्याणासाठी कुंडलिनीचं जागरण केलं लोकांचं, आणि ती सतत वरती कसं राहील हे आपण बघितलंच पाहिजे आहे। श्री मातांनी यासाठी परिपूर्ण ज्ञान आपल्या सर्वांना दिलेलं आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून आपण स्वतःही शस्त्रार्च्या वर राहायचं आहे आणि बाकीच्यांना पण मार्गदर्शन आपण वेळोवेळी करायचं आहे। तर
त्यावेळी कुठल्याही प्रकारची हयगय आपण करायची नाही, आज त्याची नितांत गरज आहे. सहजुगांचे आजार बरे करता आले पाहिजेत आपल्याला, त्यांची कुंडलनी शस्त्रार्थ वर ठेवता आली पाहिजे. हे आदिशक्तींचं कार्य आपल्या सर्वांना करता आलं पाहिजे. ते तंत्र आपण शिकून घेतलं पाहिजे. ती शक्ती जगदंबाच आहे, ती शक्ती ती आपल्यामधून कार्य करते. फक्त आपण योग्य माध्यम झालं पाहिजे. विना अहंकार रहित, कुठलाही अहंकार न ठेवता आपण कार्य करायचं आहे. आणि हे कार्य सर्वांसाठी आहे. कुणी तसला आहे, कुणी असा आहे, कुणी त्याच ह्याच्यामध्ये ह्यामध्ये असं न बोलता फक्त त्याच्यातील कुंडलिनी शक्तीकडे लक्ष आपलं पाहिजे. ती व्यक्तीकडे नको आहे लक्ष, त्याच्या कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं आहे. मग तो कुणीही का असेना, त्याची जागृती करून शस्त्रार्थाच्या वर त्याला स्थित ठेवणं हे सर्व सहयोग्यांचं कर्तव्य आहे. मगच आपल्यामध्ये प्रगती होऊ शकते, सर्व आजार दूर होऊ शकतात. मगच आपण म्हणू शकतो की सहयोगामध्ये सर्व आजार बरे होतात, श्रीमातांनी सांगितलेलं आहे. पण आपण तसं वागत नाही, तसं कार्य करत नाही, त्यामुळेच हे कार्य अर्धवट राहतं. ते पूर्ण करायचं आपल्याला सर्व सहयोग्यांना. आपण मनाशी ठेवायचं की नाही आपण ठीक होणार आणि दुसऱ्याला देखील आपण ठीक करायचं. ही चक्रांचं तंत्र, हे नाड्यांचं तंत्र आपण पूर्णपणे शिकून घ्यायचं आहे. परिपूर्ण नॉलेज, त्यालाच निर्मल विद्या म्हणतो आपण, ती शिकलं पाहिजे. लक्ष शस्त्रार्थाच्या वरती ठेवूया. हळूहळू हळू वरती जायचंय आपल्याला. कुठलाही विचार करायचा नाही, शिस्तीत वर जायचंय. देहातीत, गुणातीत, धर्मातीत आणि कालातीत या सर्वांच्या पलीकडे जाणं म्हणजे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती. आपण शरीर नसून आत्मा आहोत, या शरीराच्या पलीकडे जाता यायला पाहिजे. वरतीच राहायचंय आपल्याला, वर 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 जायचंय. पूर्ण भक्ती केली की श्री माताजी आपल्याला सदा शिवांच्या चरणाशी घेऊन जातात, नाहीतर मध्येच आपण लटकत बसू. परिपूर्ण ज्ञान, श्री गणेशांसारखं परिपूर्ण ज्ञान आणि सुबुद्धी आपल्यामध्ये पाहिजे. कुठली गोष्ट आपल्या आतमध्ये घ्यायची, कुठली बाहेर ठेवायची हे आपल्याला समजलं पाहिजे. गणेश तत्व जागृत झाल्याचं ते लक्षण आहे. सर्व देवी देवता आपल्यामध्ये वास करतात, पण त्या जागृत होणं आवश्यक आहे. त्यांचं पावित्र्य आपण नाही पाळलं तर त्या झोपी जातात किंवा निघून जातात तिथून, आणि निगेटिव्हिटी आपल्या चक्रावरती येऊन बसते. म्हणून स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छ राहायचं आहे आपल्याला, शुद्ध राहायचं आहे. गणेशाचा उत्सव साजरा करताना गणेशाचं जे शुद्धतेचं पवित्रतेचं जे काय तत्व आहे ते आपल्या आत उतरलं पाहिजे. आणि तेच आपल्यामध्ये उतरून आपण त्या शक्तीशी एकरूप झालं पाहिजे, त्या सदाशिवांच्या चरणाशी राहता आलं पाहिजे. पूर्ण लक्ष आपलं शस्त्रार्थाच्या वरती. हळूहळू हळू आकाश तत्वात जायचंय आपल्याला. कुठलाही विचार न करता निर्विचारितेमध्ये निर्विकल्प स्थिती देखील प्राप्त होते. त्याच्यात आपोआपच होते, संकल्प विकल्प काही राहत नाहीत. फक्त त्याच्याशी जोडलो जातो आपण पूर्णपणे. परिपूर्ण जोडणं त्याचा आनंद घेता आला पाहिजे. कुठलाही प्रयास न करता आपण वर आलो की त्याचा आनंद होतो. साक्षात जगदंबा कुंडलिनी आपल्या साथीला आहे. ती आपल्याला गायडन्स करते, मार्गदर्शन देते. फक्त आपलं चित्त शस्त्रार्थावर पाहिजे.
तिथून ती सर्व ज्ञान आपल्यामध्ये पाठवते, ते घटित झालं पाहिजे आणि ते घेतलं पाहिजे, ते ग्रास्पिंग केलं पाहिजे आपल्याला. शस्त्रार्च्या वरती लक्ष ठेवून 1-10 ते 12 मिनिटं आपल्याला बसायचे आहेत, कुठलाही विचार न करता त्या आनंदामध्ये रममान होता आलं पाहिजे. के अनेक चमत्कार सहयोग में हुए, विशेष करके एक तो हमारे फोटोग्राफ्स है, अगर आप उन्हें देख लीजिए तो आप हैरान हो जाएगा किस तरह से उन्होंने अपने दर्शन दिए हुए. गणेश की जो विशेषता है वो यह है कि वो हर चक्र पे विराजमान. सबसे पहले गणेश की ही स्थापना की, और गणेश जो है वो पवित्रता को फैलाने के लिए संसार में है कि पहले सारा संसार पवित्र हो जाए. सबसे बड़ी चीज है पवित्रता. अगर पवित्रता नहीं रहेगी तो कोई सा भी सृजन नहीं हो सकता. अब समझ लीजिए अगर कोई पेड़ है और उसके आसपास का वातावरण दूषित हो जाएगा तो वो पेड़ मर जाएंगे. इसी प्रकार इस सारी सृष्टि का जो वातावरण है उसे पूर्णतया शुद्ध करने के लिए ही श्री गणेश की स्थापना की गई. आजकल के इस वातावरण में लोग समझ नहीं सकते हैं कि पवित्रता चीज क्या है और पवित्रता का अर्थ क्या है. यही गणेश आगे जाकर के आपके आज्ञा चक्र पे ईसा मसीह के रूप से प्रकट हुए थे. इसलिए ईसा मसीह ने भी सबसे ज्यादा पवित्रता का महत्व होता है कि आपकी आंखें तक पवित्र होनी चाहिए, क्योंकि आज्ञा चक्र में आंखों में तक आपकी पवित्रता होनी चाहिए. अगर आपकी आंखों में पवित्रता नहीं है तो फिर आप किसी तरह से भी पवित्र नहीं माने जाएंगे. लेकिन इसका ये मतलब नहीं कि आप अपने को कहें कि हम में ये खराबी है, हमें वो खराबी. किंतु श्री गणेश अगर हम मानते हैं, उनकी हम पूजा करते हैं, तो उनके गुण भी हमारे अंदर आने चाहिए. तो पहला तो उनका गुण है कि पवित्रता. अब इस पवित्रता को हम किस तरह से पा सकते हैं? कहने से नहीं हो सकता. किसी आदमी से कहा जाओ तुम पवित्र हो जाओ तो नहीं हो सकता. गंगा जल से नहाने से भी मनुष्य पवित्र हो ऐसी बात नहीं. तो ये पवित्रता आने के लिए क्या करना चाहिए? इसके लिए आपकी कुंडलिनी का पहले ही जागरण होना चाहिए. जब जागरण हो जाएगा तभी समझ लेना चाहिए कि धीरे धीरे ये जो कुंडलिनी है ये सब चक्रों को स्वच्छ कर देगी. लेकिन वहां पर भी श्री गणेश ही का कार्य है, क्योंकि ये चैतन्य है और वो चैतन्य स्वरूप श्री गणेश आपके हर चक्र को भी साफ करते रहते हैं. और अंत में जाकर के शस्त्रार्थ पर भी श्री गणेश आप जानते हैं कि सदाशिव के गोद में बैठे. ये जो भी चीजें हम लोगों को लगती है कि पौराणिक है, मैथोलॉजिकल है, ये सब की सत्यता सहयोग भी आप प्राप्त कर सकते हैं. पहले आपको केवल सत्य को प्राप्त करना चाहिए, एब्सोल्यूट ट्रुथ को. उसके बाद आप कोई भी सवाल पूछे उसका जवाब सही माने में आपके उंगलियों के ऊपर आ जाएगा. आप इसे जानेंगे कि सत्य क्या है. किसी भी चीज को कह देने से कि असत्य है, वो चीज असत्य नहीं होती. उसकी खोज बीन कर लीजिए. बड़ी ये गहरी चीजें हैं और श्री गणेश का कार्य तो अत्यंत अत्यंत गहरा है और वो एक चिर बालक है. उनमें जो अबोधिता है, इनसेंस है, वो एक चिर बालक है. वो बालक स्वरूप है. क्राइस्ट ने कहा है कि इफ यू हैव टू एंटर इनटू द किंगडम ऑफ गॉड यू हैव टू बिकम लाइक चिल्ड्रन. इसका मतलब बच्चों में जो निश्चल स्वभाव होता है वो हमारे अंदर आना चाहिए. लेकिन वो जबरदस्ती करने से या कुछ रोज की अभ्यास करने से नहीं जाएगा. अगर आप जबरदस्ती करेंगे तो आपका अहंकार बढ़ जाएगा. अगर आप ये कहेंगे कि हम बड़े पापी हैं, हमने बड़े पाप किए, हम बड़े खराब हैं, तो आपका प्रति अहंकार बढ़ जाएगा. दोनों तरह से ये गलत बात है. तो इसके लिए करना क्या चाहिए? करना ऐसा चाहिए कि अपनी कुंडलिनी का जागरण पहले कर लें.
कुंडली के जागरण से आप दूसरे आयाम में, उसके डायमेंशन में उतरते हैं। दूसरे डायमेंशन में उतरते साथ धीरे धीरे अंदर से ही ये स्वच्छता होती रहती है। ये अनादि काल से कुंडलिनी आपके अंदर स्थित है और ये उसी समय का इंतजार कर रही है, उसी के लिए बैठी हुई है कि जिस वक्त आपको ऐसी व्यक्ति मिल जाए जो आपके कुंडलिनी का जागरण कर सके, क्योंकि ये आपकी माँ है और आपके अपनी वैयक्तिक माँ है, वो आपके बारे में सब कुछ जानती है। और जिस प्रकार आपकी माँ ने आपको जन्म देते वक्त सब तकलीफें खुद उठाई, वो कुंडलिनी ही सारी तकलीफें उठा देती है और आप इस आत्म साक्षात्कार को प्राप्त होते हैं। इस आत्म साक्षात्कार को प्राप्त होने के बाद आपको सिर्फ इतना करना है कि अपने इस योग को जो आपका अब परम चैतन्य के साथ हुआ है उसके साथ एकाकारिता स्थापित करें। चारों तरफ हम लोग देखते हैं, फूल देखिए कितने सुंदर है, सृष्टि कितनी सुंदर है, पर हम कभी सोचते भी नहीं कि ये कैसी बनी, इसको कौन बनाता है। एक फूल के पौधे एक ही ऊंचाई तक बढ़ते हैं, कोई पेड़ एक ही ऊंचाई तक बढ़ते हैं, ये सारा कौन करता है। इसे आपको पातंजल में अगर आप देखे जाए तो लिखा हुआ है कि रितंभरा प्रज्ञा, इसका नाम उन्होंने रितंभरा प्रज्ञा कहा। लेकिन यही ब्रह्म चैतन्य है, ये परम चैतन्य है जो चारों तरफ फैला हुआ है और जिसके लिए आदि शंकराचार्य ने बताया हुआ है सलीलम सलीलम, ठंडी ठंडी हवा इसकी रह रहा है। बाइबल में भी इसको कूल ब्रीज ऑफ द होली घोस्ट कहा गया। इस प्रकार की कुंडलिनी हमारे अंदर है और वो बिल्कुल व्यवस्थित रूप से इसी के इंतजार में है कि कब आपका पुनर्जन्म है। अभी तक अमी पास है, इस स्थिति में हम आ गए कि इंसान बन गए, लेकिन इससे कोई ना कोई उच्च स्थिति जरूर होनी चाहिए। अगर हम सत्य को प्राप्त किए होते तो आज कल के जो झगड़े हैं ये न रहते। हम सब एक मन से, एक विचार से, एक सत्य के साथ जीते। लेकिन ये जो झगड़े हो रहे हैं इसकी वजह यही है कि हम लोगों ने अभी तक उस केवल सत्य को प्राप्त नहीं किया। और जब तक हम उस सत्य को प्राप्त नहीं करेंगे तब तक उत्क्रांति माने इस इवोल्यूशन की जो चरम सीमा है उसे हमने प्राप्त नहीं किया। उसको प्राप्त किया बगैर हम लोग कभी भी शांति से, सुख से, समाधान से रह नहीं सकते। संसार के जितने भी प्रश्न है अधिकतर मनुष्य ने ही खड़े किए हैं। इस मनुष्य के परिवर्तन के लिए श्री गणेश का बहुत कार्य है, बड़ी मेहनत करते हैं। इनके गण हैं इसलिए इनको गणपति कहा जाता है और ये हर समय माँ की सेवा में लगे रहते हैं और हर जगह जहाँ भी जरूरत होती तुरंत दौड़ के जाएंगे और कार्य करते हैं। अब ये सब चीजें ऐसी लगती हैं जैसे कोई स्वर्गीय चीजें हैं और इसका मनुष्य से कोई संबंध, लेकिन इसी दुनिया में हम लोग उस स्वर को स्थापित कर सकते हैं जिसकी महिमा शास्त्रों ने गाई हुई है। कोई कठिन बात नहीं है और इसके लिए सिर्फ हमें सज्ज होना चाहिए, मन में शुद्ध इच्छा रखनी चाहिए कि हम इसे प्राप्त करें। ये कोई झूठी बातें नहीं है, ये कोई ऐसी बातें नहीं है कि जिससे किसी को भुलावा डाला जाए, किंतु ये बात सत्य है और इसे हमें प्राप्त करना चाहिए। हम श्री गणेश को नमस्कार करते हैं लेकिन ये नहीं सोचते कि श्री गणेश क्या है, हमारे अंदर कहाँ स्थित है, क्या क्या कार्य करते हैं और इनसे हमें क्या क्या प्राप्त करना। दूसरी चीज जिनसे प्राप्त करना है वो है सुबुद्धि, जिसे विजडम कहते हैं। श्री गणेश में इतनी सुबुद्धि और इतना प्रेम है कि वो जानते हैं कि आप लोग गलती कर रहे हैं, वो जानते हैं कि आप में कुछ दोष है, लेकिन छोटे बच्चे जैसे क्षमा कर देते हैं हर एक चीज को। उनको मालूम नहीं किसी से नाराज होना, किसी प्रकार तो आपको बहुत क्षमा करते हैं, किसी हद तक काफी क्षमा कर देते हैं, पर जब आप हद से गुजर जाते हैं तब फिर जरूर वो नाराज हो जाते हैं। तो उनको सिर्फ मानना, मंदिरों में जाना और उन पे पैसे चढ़ाना, उनको पैसे ऐसे कुछ समझ में नहीं आते। अगर कुछ चढ़ाना है तो अपने हृदय को चढ़ाना होगा और उस गणेश को अपने हृदय में बिसाना होगा। जब तक वो हमारे हृदय में नहीं आएंगे हमारा जीवन पवित्र नहीं होगा और उस पवित्रता के कारण जो हमें आशीर्वाद मिलने हैं वो नहीं मिलेंगे। इसके अलावा उनमें ये भी शक्ति है कि वो दुष्टों का संहार कर सकते हैं। अगर कोई आपको तंग करे, तकलीफ दे,
तो वो आपके आसपास लगे रहते हैं। बड़े चमत्कार सहयोग में हुए, अनेक लोगों ने देखा है कि उनके न जाने कितने ही प्रश्न थे वो एकदम से हल होगा, वो भी काम श्री गणेश के लिए। वो इस तरह से काम करते हैं कि समझ में नहीं आता कि किस तरह से काम हो गए और उसमें कोई भी त्रुटि नहीं रह जाती। इतने बड़े श्री गणेश अगर हमारे साथ है तो फिर हमें डरने की कौन सी बात है, फिर हमें घबराने की कौन सी बात है। सिर्फ हमें गणेश को वरण करना है और अपने अंदर उन्हें स्थापित करना है। ये चीज कितना भी समझाने से नहीं होगी, ये तो जब आप महसूस करेंगे इसको, उसके बारे में जब बोध होगा आपको, तब आप समझेंगे कि श्री गणेश कितने महत्वपूर्ण है। अब जो यहाँ विदेशी लोग बैठे हैं, इन्होंने तो श्री गणेश का ग भी नहीं सुना था, को मालूम भी नहीं था, पर ये हर समय श्री गणेश की स्तुति करते हैं क्योंकि उनकी स्तुति करने से इनको अनेक लाभ हुए। और आप लोग भी जहाँ यहाँ जो लोग आए हैं, सब आप आत्म साक्षात्कार को प्राप्त हो और उस श्री गणेश को रथ हो जिसकी आज पूजा होने वाली है। पूर्ण चित्त आकाश तत्वामध्ये आकाश तत्व थोडस खाली यायचं, आपल्याला खाली खाली यायचं, आता वरून लक्ष खाली खाली। सहस्त्रार पर्यंत यायचं खाली वरून लक्ष। वेगळ्या प्रकारची जाणीव होते वरून खाली येत असताना। पण थोडस शस्त्रारच्या वरती 7 इंच वर, 7 इंच वर करायचं लक्ष। आणि जो आपल्या भोवतानी ऑरा आहे, ज्याला वलय म्हणतो आपण, शरीराच्या थोडस बाहेर असत ते। सप्तरंग कसे आहेत आपले, सप्तरंग तशा प्रकारे वलय आपल्या शरीराच्या भोवतानी असतं। 7 रंगामध्ये 7 वलय, ते सप्तरंग आपल्या बॉडीच्या बाहेर लक्ष केंद्रित करायचं, शरीराच्या बाहेर 7 इंच बाहेर। त्या ठिकाणी त्या वलयाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आपलं।
अनेक प्रकारचे रंग आपल्याला साईडले असतात, ते वलय स्वरूपात असतात ते। फक्त ते आहे म्हणून आपण चित्त त्या ठिकाणी द्यायचं, ते आपल्या लक्षात यावं की आपल्या भोवतानी वलय आहे आणि ते वलय आपण मजबूत करायचं आहे। मॅग्नेटिझम असतं ते, मॅग्नेट, ते पण गणेश तत्वासारखंच आहे, गणेश तत्वच आहे थोडक्यात। फक्त ते वलय आपल्याला स्वच्छ करता आलं पाहिजे, म्हणजे आपल्यातून चैतन्य उत्सर्जित ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपलं वलय पूर्णपणे स्वच्छ होईल। पूर्ण लक्ष वलयाकडे द्यायचं, आपल्या शरीराच्या बाहेर आहे ते, आपल्या बॉडीच्या भोवताने आहे। थोडासा प्रयत्न करायचा आहे आपल्याला। सप्तरंग म्हटले त्याला, सात चक्र जे आहेत, सप्तरंग म्हणजे सात चक्र, सात चक्राचे जे रंग आहेत त्याच्या भोवताने, शरीराच्या भोवताने त्याचं वलय तयार होत। कारण ही सात शक्ती केंद्र जी आहेत ती चैतन्य उत्सर्जित करतात, आणि ते चैतन्य उत्सर्जित केल्यानंतर आपल्या बॉडीच्या बाहेर त्याचं वलय तयार होतं, आणि त्या वलयाकडे थोडं लक्ष केंद्रित करायचं, आपलं लक्ष जावं, चित्त जावं। आपल्या लक्षात येईल ते कशा प्रकारे असतं ते। जर एखादं वलय खराब झालं असेल समजा हार्टचं, तर आपल्याला हार्टमध्ये पकड जाणवेल। वलय स्वच्छ केलं, जे बंधन आपण घेतो ते वलय साफ करतो आपण, ते कवच ते त्यासाठीच आहे। म्हणजे आपलं वलय स्वच्छ असणं आवश्यक आहे, आणि ते स्वच्छ असलं तर कुठलीही निगेटिव्हिटी ते भेदून आत येत नाही बॉडीपर्यंत। जर वलय खराब असेल आपलं तर मात्र ते भेदून त्या चक्रावरती अटॅक होतो आपल्याला, आणि ते चक्र आपलं खराब होतं। म्हणून वलयाकडे लक्ष असणं पण आवश्यक आहे। ह्या देवी देवता जागृत झाल्यानंतर ती जे चैतन्य उत्सर्जित करतात त्यातून ते वलय आपल्या भोवतानी तयार होतं, त्यांचं संरक्षण आपल्याला मिळतं, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्याप्रमाणे ती देवता जर जागृत झाली तर त्याचं वलय देखील आपल्याला जागृत झाल्याचं लक्षात येईल आपल्या भोवताने। मूलाधारपासून सहस्त्रारपर्यंत जी चक्र आहेत त्या सर्व चक्रावरती ज्या देवता आहेत त्यांचं वलय आपल्या भोवताने असतं, त्यांचं संरक्षण आपल्या भोवताने असतं। तिकडं पण लक्ष पाहिजे आपलं। जे म्हणतो वलय प्रदक्षिणा ही चक्र, तर ती आपली स्थिती आहे, वलय ही स्थिती आहे, तिची जाणीव आपल्याला झाली पाहिजे। तेजो वलय म्हटले ना, तेजो वलय म्हणजे तेजाचं वलय असतं ते आपल्या भोवताने। हे रोज आपण चित्त देणं आवश्यक आहे, कारण कुठलीही व्हायरस, कुठलाही निगेटिव्हिटी आपल्या आतमध्ये येता उपयोगाचं नाही, त्यासाठी जागृत होणं आवश्यक आहे। आणि ते चैतन्यावर आपल्याला समजेल आपलं वलय, आणि त्या वलयामध्ये आपण सुरक्षित आहोत याचं भान आपल्यामध्ये येतं, त्याची जाणीव आपल्यामध्ये येते। नुसताच कर्मकांड करून उपयोग नाही, तर ते वलय जे आहे ते देखील आपल्याला समजलं पाहिजे। जसजशी आपली उंची वाढत जाईल शस्त्रारच्या वरवर, तसं हे नॉलेज आपल्याला श्री माताजी आपोआप देतील। म्हणून ध्यानाची उंची गाठायचं आहे, गहनतेत त्यासाठी उतरायचं आहे। आता परत आपण शस्त्रार्चावरती जायचं हळूहळू हळू। आपल्या लक्षात आलं वलय, त्याच्यावरती रोज आपण ध्यान करू शकतो आणि बघू शकतो किती वलय आहेत आपल्या भोवतानी, ते आपणच शोधून काढायचं आहे। शस्त्रार्चावरती थोडंसं लक्ष, पूर्णपणे शस्त्रार्च्या वर राहायचं। आता सहज मध्ये वर आली पाहिजे ती कुंडलनी प्रसन्न चित्तानं।
आपलं शरीर देखील पूर्ण मॅग्नेटिझम होतं. उलयाकडे लक्ष दिल्यानंतर मॅग्नेटिझम होतं एक प्रकारचं, त्याची पण आपल्याला जाणीव होईल. कारण गणेश हेच मॅग्नेट आहेत आणि ते सर्व चक्रावरती कार्य करतात आणि त्यांचं मॅग्नेटनं हे वलय तयार होतं. हे किती महत्वाचं आहे आणि ते तिकडं आपलं लक्ष पाहिजे, तिकडंही लक्ष पाहिजे. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवतोय आणि शिस्ती शिस्तीत आपले डोळे उघडूया. आता श्रीमातांच्याकडे बघूया. लक्ष शस्त्राच्या वर आणि आपल्या भोवताने जे वलय आपण बघितलं तिकडं आणि हाताच्या बोटांच्या वर एका वेळेला एवढं कार्य करायचं. बघायचंय श्रीमाताजी ना, जे आपल्याला किती संरक्षण आहे हे आपल्या लक्षात येईल. आपण स्वतः सुरक्षित राहतो आणि दुसऱ्याला देखील त्याची जाणीव करून देऊन सुरक्षित ठेवू शकतो. हे ज्ञान श्रीमाताईंनी दिलेलं आहे, त्याचा उपयोग केला पाहिजे आपल्याला. श्रीमाताईंना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्ती शिस्तीत आपण परत एकदा बंधन घेऊया. शिस्तीत घ्यायचं, कारण चैतन्य हाताला लागलं पाहिजे आणि चैतन्याचीच गाठ बसली पाहिजे. हाताची नव्हे, हात माध्यम आहे. लक्ष चैतन्याकडे द्यायचं, हाताकडे द्यायचं नाही, शरीराकडे नाही. आता स्पिरिच्युअल आत्म्याकडे लक्ष पाहिजे. उंची जशी वाढत जाईल तसं ज्ञान श्रीमाता देत जातात. परिपूर्ण सहजयोगी त्यालाच की जो चैतन्याचा उपयोग करतो, चैतन्यामध्येच राहतो आणि चैतन्यामध्येच कायम असतो. म्हणून लक्ष हातवारे जरी केले तरी ते चैतन्याकडेच लक्ष पाहिजे. म्हणजे आपण आत्म्याच्या जवळपास आलोय कुठतरी, असं म्हणायला काय हरकत नाही. कवच शिस्तीत घ्यायचं, डोक्यावरून हात आला पाहिजे, चैतन्य जाणवलं पाहिजे. शिस्ती शिस्तीत उद्या आपण दिवसभर शस्त्रार्च्या वरती लक्ष ठेवायचं आहे आणि आपल्या वलयाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचा थोडासा अभ्यास करायचा, थोडं ज्ञान घ्यायचं आणि लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. आपल्या शरीराच्या भोवताने जी वलय आहेत तिकडे लक्ष केंद्रित करायचं आणि तसं थोडंसं ध्यान करायचा, प्रयत्न करायचा आपण. जय श्रीमाताजी.